मुंबईवरून मी 2017 मध्ये गावी आलो. मुंबईला मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होतो. फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करायचं ना, मग तिथं वरळीला मी ऑफिसचं बोर्ड खाली वाचलं आणि इथे गावामध्ये स्वदेश फाउंडेशन काम करत होतं, तर ते मला माहिती होतं की स्वदेश फाउंडेशन काम करते. मग मी तिथं स्वदेश फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं त्यांच्या प्रतिनिधींना भेटलो. माझं जे होप्स होते, म्हणजे माझी जी शेती करण्याची आवड होती ती वाढली आणि मग मी गावी येण्याचा निर्णय घेतला. तर 2 एकरमध्ये आपला झेंडू आहे आणि 10 गुंठ्यामध्ये भेंडी लागवड केलेली आहे. स्वदेशचे आणखी प्रतिनिधी जे आहेत येतात, वेळोवेळी सांगतात, फोन केला की बोलवलं ते येतात, माहिती देतात आणि त्यांच्याकडून मग भाजीपाल्यासाठी मी 1 एकरमध्ये ठिबक पण घेतलेली. मुंबईसारखं म्हणजे कुणाच्या अंडरमध्ये किंवा कुणाच्या दबावामध्ये नाही आहे. आम्ही स्वतः आमचं करतोय, खातोय आणि व्यवस्थित आहे. लवकरात लवकर मला माझी फॅमिली मुंबईमध्ये, त्यांना पण इकडं आणायचे, त्यांना पण इकडची आता ओढ लागली, तुम्ही लवकर सेटल करा सगळं आणि आम्हाला घेऊन जा. शेतकरी म्हणजे एक शेतकरी उद्योजक बनायचे, मला माझ्या नावाचा ब्रँड करायचा आणि करू शकतो. जर एकदा माणसाने मनाशी ठाम धरलं ना की हे करायचंच आहे तर ते 100% करू शकतो. फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे, बाकी आपण केलं ना तर 100% सक्सेस होणार माणूस आणि मी करून दाखवणार.